स्वतंत्रवीर सावरकरांची पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनामध्ये होती आहे. स्वतंत्रवीर सावरकरांची जयंती गौरव दिवस म्हणून साजरा करतोय. आजचा खरं तर ऐतिहासिक क्षण आहे. दिल्लीमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये सावरकरांची जयंती होती. आज खरं म्हणजे तमाम देशवासियांसाठी एक अभिमान आणि गौरव दिन आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की महाराष्ट्र सदनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरी करतो आहे. जसं आग्र्यामध्ये शासनाच्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी आपण केली, तशीच पहिल्यांदा आज महाराष्ट्र सदनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती होती आहे. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जाज्वल्य हिंदुत्ववादी प्रखर देशभक्त राष्ट्रभिमानी स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन करतो. आणि खरं म्हणजे आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचं औचित्य साधून या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी अतिशय ऐतिहासिक अशा नवीन संसद भवनाचं लोकार्पण देखील आज होतो आहे. ही देखील तमाम देशवासियांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. विरोधकांना जनता जी आहे ती जमाल गोटा देईल, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असतील किंवा खासदार सुप्रिया सुळे असं म्हणाले की देशामध्ये दडपशाहीचं सरकार आहे, लोकशाहीचं सरकार अस्तित्वात नाही. खरं म्हणजे संसद हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे आणि तुमचा विरोध एका व्यक्तीला समजू शकतो, परंतु लोकशाहीला या लोकशाहीमध्ये सार्वभौम जे संसद भवन आहे तिथून 140 कोटी जनतेला न्याय देण्याचं काम होतं, त्याच्यावर आपण बहिष्कार घालता हे दुर्दैवी आहे. खरं म्हणजे हे दुर्दैवी आहे आणि देशातली 140 कोटी जनता हे पाहते आहे. आणि म्हणून अशा प्रकारची उद्घाटने यापूर्वी देखील झालेली आहेत. स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी केली आहेत, इंदिराजींनी केली आहे, राजीव गांधींनी केली आहेत, अनेक लोकांनी केली आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे अतिशय रेकॉर्ड ब्रेक टाईममध्ये की 2019 त्याची संकल्पना मांडली आणि 2023 प्रत्यक्षात या ठिकाणी उद्घाटन होतं आहे, त्यामुळे मोदी साहेबांच्या शुभ हस्ते हे लोकार्पण होतं आहे ही देखील संपूर्ण देशवासियांसाठी गौरवाची बाब आहे. आणि म्हणून खरं म्हणजे या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी यायला पाहिजे होतं. मी तर म्हणेन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम केला म्हणून त्यांना वावडं आहे का, त्यांना त्याची म्हणजे पोटदुखी आहे का? आणि खरं म्हणजे 140 कोटी जनता आज आदरणीय प्रधानमंत्री सगळ्यांना निमंत्रण पाठवलं होतं, सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत त्या ठिकाणी. आज पाहिलं आपण की सगळे होते, सर्व जाती पातीची धर्माची सगळे लोक होते, कुणालाही डावलण्याचा तिथं विषय नव्हता. परंतु कावीळ झालेल्या लोकांना सगळं पिवळं दिसतं, त्यामुळे मोदी साहेबांनी कितीही चांगलं काम केलं तरीसुद्धा त्यांना जे काही विरोधकांना जे राजकीय त्यांना ॲलर्जी असेल. आणि म्हणून मी तर मगाशी म्हटलं की या देशाचं नाव जगभरामध्ये मोदी साहेबांनी रोशन केलं आहे आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे होतं. पण दुर्दैव आहे, विरोधक म्हणतात लोकशाही टिकवायची असेल तर सगळ्या विरोधकांनी एकत्र यायला हवं. संजय राऊतांनी देखील तो उल्लेख केलेला आहे. कोणी? संजय राऊत देखील. अरे अरे, लोकशाहीचं हे पवित्र मंदिर आहे, मग लोकशाही टिकवायची असेल तर त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे होतं. आणि हे सगळे एकत्र 2019 पण सगळे एकत्र आले होते ना, पाला पाचोळ्यासारखे उडून गेले. आणि 2014 2019 मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जास्तीच्या जागा आल्या आणि 2024 देखील सगळे रेकॉर्ड मोडतील. आणि
140 कोटी जनता जी मोदी साहेबांच्या पाठीमागे आहे, त्यांना त्यांचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे 2024 विक्रमी रेकॉर्ड आतापर्यंत सगळे रेकॉर्ड तुटतील। सर एक हिंदी में कर लेते, विपक्ष शामिल नहीं हो रहा है, इसको बोल रहे हैं कि इनकम्प्लीट इवेंट है ये, कोई इसे कॉफिन से कंपेयर कर रहा है आरजेडी हो या तमाम। जो 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 जिन जो ऐसा कंपेयर, ये लोकशाही का मंदिर है, ये लोकशाही का पवित्र मंदिर है, इसमें इस मंदिर में से न्यायदान का काम होता है। और मोदी जी ने सबको न्योता दिया था, सभी लोगों को बुलाया था, लेकिन कुछ भी अच्छा करो तो विपक्ष को अगर अच्छा बुराई लगता है तो उसमें किसका दोष है। और जो तुलना जो कर रहे हैं कॉफिन और इसके साथ, निश्चित रूप से उनको जनता मुंह तोड़ जवाब देगी, उनको संसद भवन का नहीं, उनका उनको घर का रास्ता दिखाएगी। तर महाराष्ट्र सदनामधला कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली। विरोधकांनी अशा रीतीने बहिष्कार टाकणे योग्य नाही, लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसद भवनाचं उद्घाटन करत असताना त्यावर बहिष्कार टाकणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।